सामना सुरू होतोय पंचांचा इशारा होतोय गेम ऑन लेट्स प्ले ओवर द विकेट तेजस मात्रे पहिला चेंडू फुल टॉस एक धाव कंप्लीट होते नोचा इशारा येतोय बीमर चेंडू फेकला जातोय पहिल्या चेंडूवरती पंचाने दंडित केलंय आणि पुढील चेंडू फ्री हिटचा इशारा आलाय आणि एक वॉर्निंग सुद्धा दिलेली आहे जर या षटकामध्ये दुसरा बीमर चेंडू फेकला तर या सामन्यामध्ये पुन्हा गोलंदाजी करू शकत नाही तुम्ही गोलंदाज तेजस मात्रे पंचांचा निर्णय अंतिम असेल विशाल मात्रे पंचांचा निर्णय हा अंतिम असेल कारण की बीमर चेंडू घोषित केलाय ओवर द विकेट तेजस सुरेख टायमिंग करतोय फ्रीटचा हा चेंडू आहे हवेमध्ये आहेत बिंदास पाटील जज करतायत केतन मात्रे फार वेगाने आले होते चेंडू उचलण्यासाठी उचलतील फेकतील तोपर्यंत या दोन धावा कंप्लीट धावसंख्या दोनने पुढे सरकेल चार धावा धावफलकावरती आमच्या सोबत आहेत आमचे साथी गुणलेखक शार्दूल पवार आणि आकाश पवार यांनी खूप चांगली गुणलेखकाची भूमिका बजावली आहे गेली पाच दिवस आणि आमच्या सोबत आहेत आमचे साथी समालोचक आमचे आदर्श प्रसादजी बरब सर आजच्या दिवसामध्ये आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत एक चांगलं योगदान या स्पर्धेसाठी सुरेख चेंडू फेकला होता ऑन साईडला येतो चेंडू शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एकाच धावेवरती समाधान मानावं लागते धावसंख्या एकने पुढे सरकेल पाच धावा धावफलकावरती ॲडव्हान्टेज असेल व्ही सी सी उसरगर या संघासाठी कारण की घरच्या मैदानावरती तो संघ खेळतोय खास करून व्ही सी सी उसरगर आणि ग्रामस्थ मंडळ उसरगर यांचं मी विशेष आभार व्यक्त करेन ज्यांनी इथे आम्हाला या स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिलं आदरणीय पांडुरंगजी दिनानाथ संते साहेबांचा विशेष आभार सुरेख गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर इनस्विंगच्या माध्यमातून आत्मत येतोय आणि डॉट बॉलची समाप्ती होते धावसंख्या स्थगित आहे धावसंख्या पाच धावा धावफलकावरती पहिला चेंडू बीमर चेंडू फेकला होता तेजस मात्रेने त्यानंतर आपण पाहतोय सुरेख कमबॅक केलंय गोलंदाज तेजस मात्रेने ओवर द विकेट अजून एक चांगला चेंडू स्ट्रॉंग अपील आहे आणि अजून एक डॉट बॉलची समाप्ती होते सलगचे दोन चेंडू निर्धाव चेंडू फेकतोय भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय इम्प्रेस करतोय गोलंदाज तेजस मात्रे धावसंख्या पाच धावा धावफलकावरती आहेत स्टार ओव्हरची क्रिकेट स्पर्धा गाजवली होती तेजस मात्रेने टू व्हीलर बाईक त्याला मिळाली होती खूप चांगला खेळ केला होता त्या स्पर्धेमध्ये अजून एक चांगला चेंडू शरीराचा वेध घेतला जातोय एक धाव कंप्लीट लेग बाजच्या स्वरूपात एक धाव येईल आणि पहिल्या षट एक चेंडू अजूनही शिल्लक आहे या षटकामधील पाच चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती सहा धावा सागर मात्रे आणि रवी मात्रे ही जोडी आहे पाच षटकांचा सामना आहे दोन षटक ही पॉवरप्लेची असतील या पॉवरप्ले षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा मनसुबा असेल परंतु तेवढी चांगली गोलंदाजी होते अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय हा गोलंदाज तेजस मात्रे पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संत आणि सावध सुरुवात करतोय गौरीपाडा संघ सहा धावा धावफलकावरती गौरीपाडा टीमची गोर गरीबाना त्याचा सहारा मानी तो दादाला गाव यो सारा मानी तो दादाला गाव यो सारा मानी तो दादाला गाव यो सारा मनन सच्चा है लय नेक दिला त बसलय राव मनन सच्चा है लय नेक दिला त बसलय राव महेश पाटील गाजत या नाव आमचे दादाच गाजत या नाव महेश पाटील गाजत या नाव आमचे दादाच गाजत या तर नवीन गोलंदाज निकेत येतोय वैयक्तिक पहिला आणि सांघिक कोट्यातील दुसरं षटक घेऊन तो गोलंदाज निकेतचा वापर करतोय संगणक या दुसऱ्या षटकामध्ये
दुसरं पॉवर प्लेचं षटक सुरू होतं आहे. तीन खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. डीप लॉंग ऑफमध्ये वाईडिश लॉंग ऑनमध्ये आहे आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला आहे. ही व्यूहरचना आपण पाहतो आहे. 30 यार्ड सर्कलमध्ये जर आपण पाहिलं गेलं यष्टरक्षक आहेत. फर्स्ट स्लिपमध्ये शॉर्ट फाईन लेगला शॉर्ट बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये डीप मिड ऑनला आहे आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. ही व्यूहरचना आपण पाहतोय 30 यार्ड सर्कलमध्ये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 7 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं गेलं तर दुसरा मार्गस्थ आहे. मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय गौरीपाडा संघाच्या फलंदाजांना. ज्याप्रमाणे क्वार्टर फायनलमध्ये चांगली फलंदाजी केली होती. सुरेख टायमिंग करतोय. फटका फसला. झेलची संधी. सोप्पा झेल टिपतोय. डीप लॉंग ऑफमध्ये प्रथमेश आणि पहिला मोठा धक्का बसतोय सागर मात्रे. बॅक टू द पवेलियन. दादा विजय दादा अशोक दादा साथीदार अशोक दादा साथीदार अशोक दादा साथीदार. बीके इंगे मंगेश दादा नेहमी पाठीशी ते खंबीर नेहमी पाठीशी ते खंबीर नेहमी पाठीशी ते खंबीर. माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवर आहे जीव भाव. माणूस की त्याची लयच भारी दोस्तांवर. थँक्यू सो मच. नक्कीच या गाण्यामध्ये अशोक सिंग आणि मंगेशजी सूर्यवंशी आणि मंगेशजी मोडक साहेबांचा सुद्धा उल्लेख केला जातोय. एक अप्रतिम संगीत मी तर म्हणेन डीजे मास्टरच्या माध्यमातून. धावसंख्या आहे धावफलकावरती 7 धावा. पहिल्या विकेट गमावलाय गौरीपाडा टीमने. मी असं म्हणेन की महेश दादा ज्या ठिकाणी विराजमान आहेत नगरसेवक आहेत त्याच्यामागे खूप मोलाची भूमिका या सर्व तिघांची आहे. खास करून जे खूप मेहनती आहेत आणि दादांच्या सगळ्याच कामामध्ये हे तिन्ही व्यक्तिमत्व अग्रेसर असतात. नक्कीच नक्कीच. आणि नशिबाची साथ मिळते यावेळीस आपण पाहतोय गौरीपाडा टीमला. चेंडू सी मार्चच्या बाहेर चौकार. त्या कालेरवाला दादाच्या नावाचा हाय बोलवाला दादाच्या नावाचा हाय बोलवाला दादाच्या नावाचा हाय बोलवाला. असे ही जोडी हाय दोघांची म्हणून दादा हेमंतच्या बॅटमधून चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती नशिबाची साथ मिळते हेमंत मात्रेला. एक विस्फोटक फलंदाज आहे हेमंत मात्रे. संघाचा अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही फलंदाज विस्फोटक आहेत. बिर्ला 11 हा संघ व्यावसायिक संघ आहे. हेमंत मात्रे असतील रवी मात्रे असतील राम मात्रे असतील त्या संघाच्या माध्यमातून व्यावसायिक क्रिकेट खेळत असतात. सुरेख टायमिंग करतो. सुरेख फटका आपण पाहतोय. खराब क्षेत्ररक्षण शेखर पाटीलचा आणि चेंडू सी मार्चच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय हेमंत मात्रेच्या बॅट मधून. जाईल तिथे मिलतोय मान भोला आहे तो भाव. जाईल तिथे मिलतोय मान भोला आहे तो भाव. महेश पाटील गाजत या नाव आमचे दादाच गाजत या नाव. थँक्यू. या दरम्यान घारिवलीचे ज्येष्ठ खेळाडू संतोष पाटील आणि त्यांच्यासोबत आहेत गिरीश पाटील यांचं आगमन सुस्वागतम. या दोन्ही मान्यवरांचं या नगरसेवक चषकामध्ये महेश पाटील प्रतिष्ठान व आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली बी आयोजित नगरसेवक चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन. क्रिकेटचा देखणा सोहळा आपण अनुभवतोय. गजर क्रिकेटचा आणि सोहळा आनंदाचा आपण अनुभवतोय. या मैदानामध्ये गेली 5 दिवस क्रिकेटचा थरार पाहायला मिळालाय. सुरेख चेंडू फेकला होता. फुल टॉस चेंडूला कन्वर्ट केला जातोय. स्क्वेअर द विकेट. केतन मात्रे चेंडू उचलण्यासाठी थोडासा वेळ घेतलाय. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 17 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे. खूप चांगली सुरुवात केली या मैदानावरती हेमंत मात्रेने. आत्तापर्यंत 10 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय हेमंत मात्रे. राऊंड विकेट. सुरेख चेंडू फेकला होता. शरीराचा वेध घेतला जातोय. 1 धाव कम्प्लीट.
आणि लेगबाजच्या स्वरूपात एकदा येते, अवंतरच्या स्वरूपात एकदा येते. पहिल्या दोन षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर 9.00 सरासरीने 18 धावा धावफलकावरती गौरीपाडा या टीमची. दुनियेला भारी नाद नाही करायचा पोरांचा, मैत्री अशी दुनियेला भारी नाद नाही करायचा पोरांचा, नाद नाही करायचा पोरांचा एमपी ग्रुप हटाणे जिल्ह्याचा, नाद नाही करायचा पोरांचा एमपी ग्रुप हटाणे जिल्ह्याचा, नाद नाही करायचा पोरांचा एमपी ग्रुप हटाणे जिल्ह्याचा, नाद नाही करायचा पोरांचा एमपी ग्रुप हटाणे जिल्ह्याचा. थँक यू. तर उसरगड टीमला विनंती असेल की आपण जास्त वेळ घेऊ नका, कारण की यानंतर दोन सामने अजूनही शिल्लक आहेत. दुसरी सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल ही कंपल्सरी 6 षटकांची असेल. या दरम्यान कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या लाडक्या नगरसेविका डॉक्टर सुनीताताई पाटील यांचं आगमन सुस्वागतम त्यांच्या माध्यमातून. पहिल्या दिवसामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सुद्धा आपण पाहिला होता, त्यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं होतं. असे एक जबरदस्त व्यक्तिमत्व आदरणीय डॉक्टर सुनीताताई पाटील यांचं आगमन, तसेच डॉक्टर दिनेश म्हात्रे साहेबांचं आगमन सुस्वागतम. आलेल्या सर्व लाडक्या मान्यवरांचे आणि प्रेक्षकांचे पुन्हा एकदा नगरसेवक चषक 2019 मध्ये हार्दिक स्वागत. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन तो गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय बिंदास पाटील. सुरेख चेंडू फेकला तो ऑफ ड्राइव्हचा फटका आहे, चांगलं क्षेत्ररक्षण, फुटवर्कचा वापर केला होता अमित पाटील यांनी. दोन धावा कंप्लीट, धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 20 धावा धावफलकावरती 5 षटकांचा सामना आहे. पहिली सेमीफायनलचा सामना रंगतो या मैदानावरती गौरीपाडा विपक्ष वेताळेश्वर क्रिकेट संघ उसरगर या दोन टीम मध्ये. जो संघ जिंकेल तो संघ थेट अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल आणि पुढील सामना असेल दुसरी सेमीफायनल राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा विपक्ष आजदे या दोन टीम मध्ये. ओवर द विकेट, चांगला चेंडू होता ऑन साइड लाय तो चेंडू डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. तेजस म्हात्रे आहेत, फार वेगाने आले होते चेंडूवरती, उचलतील फेकतील, अप्रतिम फेकी आपण पाहतोय, ऑन द स्टम्प फेकी, ऍक्युरेट फेकी पाहायला मिळते डीप मिड विकेट क्षेत्रामधून. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय, धावसंख्या 1 ने पुढे सरकते 21 धावा धावफलकावरती. मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय, महेश पाटील प्रतिष्ठान व आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाली बी आयोजित नगरसेवक चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन. लाख मोलाची क्रिकेट स्पर्धा आहे, प्रथम क्रमांक 1,00,000 रुपये. सुरेख टायमिंग केलं होतं, खराब क्षेत्ररक्षण दाखवतोय, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटची बाहेरची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय, शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते, धावसंख्या 1 ने पुढे सरकते 22 धावा धावफलकावरती, 22 धावा धावफलकावरती आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गौरीपाडा टीमची. बिंदास पाटील सुरेख गोलंदाजी करतोय, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय बिंदास पाटील. या 20 ला अपडेट हिट गॅप मध्ये खेळलाय, सुरेख टायमिंग, चेंडू सी मार्कच्या बाहेर, 1 बाउन्स ओवर ड्रॉप 4 धावांसाठी. हेमंत म्हात्रेच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार. डोंबिवली शहरामधी साऱ्या पोरांची दहशत भारी, महेश पाटील दादा बनला सर्वांचा थोर पुढारी, चौकार येतोय हेमंत म्हात्रेच्या बॅट मधून. आतापर्यंत 3 चौकार लगावलेत या मैदानावरती हेमंत म्हात्रेने या सेमीफायनल मध्ये. ओवर द विकेट, चांगला चेंडू फेकला होता, स्ट्रॉंग अपील,
नक्कीच पंचांनी ती अपील फेटून लावलेली आहे. लेख बाईचा अक्षर येतोय. धावसंख्या एकनी पुढे सरकेल 27. 27 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ आहे. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी, मान्यवरांच्या माहितीसाठी सामना सुरू आहे. पहिली सेमीफायनल गौरीपाडा विपक्ष VCC उसरगर या दोन टीममध्ये 5 षटकांचा सामना आहे. यापुढीलचा सामना असेल दुसरी सेमीफायनल राकेश मात्र 11 सोनारपाडा आणि आजदे या दोन टीममध्ये. सूर एक चेंडू फेकला जातोय, स्ट्रॉंग अपील होती. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला जातोय. पॅडवरती चेंडू ब्रश झाला होता आणि पंचांचा इशारा लेगबाईचा येतोय. ICC नियम क्रमांक 23 लगावला जातोय आणि लेगबाईज आणि बाईजच्या स्वरूपात एकदम मिळते. यावेळेस आपण पाहतोय गौरीपाडा टीमला आणि पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती गौरीपाडा टीमची. अप्रतिम संगीत महेश भाई पाटील यांच्या नावाचं हे गीत. त्यांच्याच नावाने आपण हे क्रिकेट स्पर्धा खेळवतोय. कार्यकुशल, कार्यसम्राट, नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि त्यांच्याच नावाने आपण हे क्रिकेट स्पर्धा खेळवतो. नगरसेवक चषक 2019 हे भव्य दिव्य आयोजन. तर पहिल्या 3 षटकांमध्ये गौरीपाडा टीमने 28 धावा बनवल्यात. तर नक्कीच थँक्यू सो मच मंगेशजी मोडक, मंगेशजी सूर्यवंशी आणि अशोक सिंग या तिन्ही मान्यवरांचं विशेष आभार व्यक्त करतोय. अमूल्य वेळ दिले या स्पर्धेला, अमूल्य सहकार्य केले या स्पर्धेला, त्याबद्दल नक्कीच आयोजकांच्या माध्यमातून आपलं विशेष आभार. तर गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. पलावा सिटी एंड कडून येतोय गोलंदाज तेजस मात्रे. त्या तेजस मात्रेने P1च्या षटकामध्ये अवघ्या 6 धावेंचं षटक फेकलं होतं. तो तेजस मात्र येतोय 4th षटक फेकण्यासाठी. सोनारपाडा संघाचा संघनायक आणि आजदे संघाचा संघनायक टॉससाठी या इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद आपण घ्यायची आहे. राकेश मात्रे 11 सोनारपाडा, विपक्ष आजदे या पुढीलचा सामना असेल. तेजस सज्ज होतोय पलावा सिटी एंड कडून गोलंदाजी मार्गवरती ओव्हर द विकेट. सुरेख टायमिंग, सुरेख फटका गॅप मध्ये खेळलेत. स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, चेंडू सीमा पार, चौकार. बॅट मधून धावसंख्या 4 ने पुढे सरकते. 32 धावा धावफलकावरती 32 लॉस ऑफ 1 विकेट. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. सुरेख चेंडू कम बॅक करतोय. इन स्विंगिंग यॉर्करचा वापर करतोय. तेजस मात्रे ही ओळख आहे. भन्नाट वेगाने गोलंदाजी करणं ही त्याची ओळख आहे आणि आपली ओळख सिद्ध केली आहे या मैदानावरती, या घरच्या मैदानावरती. मित्र म्हणेन उसरगड टीमने धावसंख्या स्थगित आहे. 32 धावा धावफलकावरती रवी मात्रे सारख्या फलंदाज शांत ठेवण्यामध्ये यश आलंय उसरगड टीमला.
चांगला चेंडू फेकला होता, लाईन पावी लागेल, लाईन चुकीची आहे, दिशा भरकटतोय, पहिला वाईट चेंडू फेकतोय गोलंदाज तेजस मात्रे. धावसंख्या एकने पुढे सरकेल 33 धावा धावफलकावरती. आहेत ओव्हर द विकेट तेजस. सूर्य एक चेंडू फेकला होता, खोदून काढतो चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतो डीप लॉंग आउट मध्ये. एक धाव कंप्लीट, चांगलं क्षेत्ररक्षण निकेतच्या माध्यमातून आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 34 धावा धावफलकावरती. खूप चांगली गोलंदाजी होती उसरगर संघाच्या माध्यमातून, मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय रवी म्हात्रेला, ज्या रवी म्हात्रेने क्वार्टर फायनलमध्ये सामना जिंकून दिला होता कौसा संघाच्या अगेन्स्ट. खूप चांगली फलंदाजी केली होती. यावेळी सुर एक टायमिंग गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, खूप लवकर लेंथ पिकअप केली आहे आणि चेंडूला फेकून देतोय स्क्वेअर लेग सी मार्शीच्या बाहेर. हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. चाळीस धावा धावफलकावरती आहेत, षटकार चौकार चौकार येत आहेत हेमंत म्हात्रेच्या बॅटमधून. पहिला षटकार आलाय, सुरेख टायमिंग, अजून एक चांगला फटका झेलची शक्यता. सोपा झेल सोडतोय प्रथमेश, चूक करतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि हेमंत म्हात्रेला पहिला जीवनदान मिळतोय. धावसंख्या दोनने पुढे सरकेल 42 धावा धावफलकावरती. कॅचेस विन द मॅचेस, पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु चूक केली आहे या मैदानावरती प्रथमेशने आणि चुकीचं रूपांतर दोन धावेंमध्ये झालंय. या झेलची किंमत येणाऱ्या काळामध्ये मोजावी लागेल बीसीसी उसरगर टीमला. धावसंख्या 42. फुल टॉस, फुल टॉस चेंडूचा फायदा उचलू शकला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण होतं आहे निकेतच्या माध्यमातून डीप लॉंग ऑनमध्ये. दोन धावा कंप्लीट, धावसंख्या दोनने पुढे सरकेल. पहिल्या चार षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि चार षटकांच्या समाप्तीनंतर 11.00 सरासरीने 24-40 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये गौरीपाडा टीमची पहिला विकेट हा खूप लवकर गमावला होता सागर मातेच्या स्वरूपात. तदनंतर आपण पाहतोय या दोन फलंदाजांमध्ये सुरेख फलंदाजी होते, एक चांगली पार्टनरशिप बनवत आहेत हे दोन्ही फलंदाज. डीजे ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपले शुभ हस्ते सन्मान करायचा आहे. साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिकाधिक आभार व्यक्त करतोय, अमूल्य वेळ दिले या स्पर्धेला. तर दिनेश म्हात्रे साहेबांचा सन्मान करतोय, डॉक्टर दिनेश म्हात्रे साहेबांचा आपल्या व्यासपीठावरती विशेष सन्मान केला जातो. या स्पर्धेची गोड आठवण, एक सन्मानचिन्ह, एक मोमेंटो देऊन तसेच माईची आणि प्रेमाची उबदार शाल आणि एक श्रीफल देऊन साहेबांचा यथोचित सन्मान केला जातो आहे. तर अंतिम षटक मार्गस्थ आहे आणि अंतिम षटकामध्ये येतोय गोलंदाज. गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय शुभम. शेवटच्या सहा चेंडूंमध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे पहिल्या चार षटकांमध्ये 11.00 सरासरीने फलंदाजी केली आहे. पहिला चेंडू फलंदाज बाद, कॉट बिहाइंड, सुरेख जेल टिपतोय यष्ट्यांच्या पाठीमागे. यष्ट रक्षक जयदास पाटील, बिग विकेट डाऊन,
रवी मात्रे बैक टू द पवेलियन गोल्डन विकेट कॅरी करतोय गोलंदाज शुभम करंगी. क्वार्टर फायनलमध्ये जेव्हा सहा चेंडूंमध्ये 26 धावांची गरज होती तेव्हा 5 चेंडूंमध्ये सामना फिनिश केला होता रवी मात्रेने आणि आपल्या संघाला सेमीफायनलचं तिकीट मिळवून दिलं होतं. आणि सेमीफायनलमध्ये थोडासा निराश करतोय गौरीपाडा टीमला रवी मात्रे. सुरेख टायमिंग, सुरेख फटका आपण पाहतोय, जेल सोडतोय. चांगला प्रयत्न केला होता विशाल मात्रेने, जेल सोडला आणि जेल सोडल्यानंतर चुकीचं रूपांतर षटकारामध्ये झालंय. जयेशच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती षटकार. सहाने पुढे सरकेल, 50 कंप्लीट. अजून एक चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूने वळण घेतोय. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या एकने पुढे सरकेल 51. 51 धावा धावफलकावरती. एक धाव कंप्लीट होते. स्क्वेअर द विकेट, चेंडूला खेळलेत. फंबल फंबल आणि फंबल होत आहेत, चुका करतायत. तिसऱ्याचा प्रयत्न असेल आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय मैदानाच्या आतमध्ये गौरीपाडा टीमला. नाथ संघाचा अनुभवी खेळाडू आहे. शेवटच्या षटकातील शेवटचे 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 53 धावा धावफलकावरती एक सन्मानजनक स्कोर, एक फायटिंग स्कोर उभा केलाय या मैदानामध्ये गौरीपाडा टीमने. VCC उसरगर या संघासमोर अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. स्ट्रायकिंग फलंदाज हेमंत म्हात्रे. फुल टॉस, चेंडू फेकलाय. सुरेख टायमिंग आपण पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 55 धावा धावफलकावरती. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये 11 धावा खर्च करतोय हा गोलंदाज शुभम. चांगली फटकेबाजी होते. हेमंत म्हात्रेचा बल्ला बोलतोय या मैदानावरती. सुरेख टायमिंग, अप्रतिम फटका, क्लास दाखवतो या फटक्यावरती. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. तोच क्लास दाखवतो या फटक्यावरती. क्रिकेटचं सौंदर्य दाखवतो या फटक्यावरती. आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. कोण 60 धावा धावफलकावरती. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये 15 धावा खर्च करतोय महागडी गोलंदाजी. उसरगर संघाच्या माध्यमातून शुभमने केली या मैदानावरती.
आणि स्लोगोरच्या षटकामध्ये हाणामारच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण दाखवत आहेत गौरीपाडा टीमचे हे फलंदाज. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाचा संघनायक आणि आजदे संघाचा संघनायक टॉससाठी या. सुरेख टायमिंग, अप्रतिम फटका, इनसाइड आउटचा लाजवाब देखना, नजाकत बरा फटका, चेंडू सी मार्शीच्या बाहेर चौकार आणि पाच षटकांचा खेळ समाप्त होतोय. आणि पाच षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावा धावफलकावरती आणि 64 धावांचं एक खूप मोठं लक्ष ठेवलंय उसरगर या संघासमोर गौरीपाडा या संघाने. तर आजदे संघाचा संघनायक अमोल काळन यांना विनंती असेल की आपण जायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. विनोद पाटील सुद्धा आहेत, राकेश मात्र 11 या टीमचे कॅप्टन, आणि दुसऱ्या बाजूला आजदे संघाचे संघनायक अमोल काळन आहेत. तर डॉक्टर दिनेश मात्रे साहेबांना विनंती असेल की आपले शुभ असते, टॉस करायचा आहे. दुसरी सेमीफायनल तुमच्या समोर येते. राकेश मात्र 11 सोनारपाडा विपक्ष आजदे या दोन टीम मध्ये तर फलंदाज पाठवायचे आहेत. विनंती असेल VCC उसरगर या टीमला की फलंदाज आपण त्वरित पाठवायचे आहेत. 64 धावांचं एक खूप मोठं लक्ष ठेवलंय गौरीपाडा टीमने VCC उसरगर या संघासमोर. आणि खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतंय येत आहेत मायक्रोफोनवरती आमचे साथी समालोचक डोंबिवलीचा एक बुलंद आवाज प्रसादजी परब सर. थँक्यू, धन्यवाद रोशन. उपांत्य फेरीचा दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे, नाणेफेक जिंकलेला आहे तो राकेश प्रदेश प्रति सोनारपाडा या संघाने. तर आमच्यासून रजा घेत आहेत बाळू पाटील गारिवलीचे, आणि त्याचबरोबर सन्माननीय नगरसेविका डॉक्टर सुनीताजी पाटील सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. डॉक्टर दिनेश मात्रे यांचा आभार व्यक्त करतो, आपण अमूल्य वेळ आस्पतीसाठी दिलात. गिरीश पाटीलसुद्धा रजा घेत आहेत, त्यांचासुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. सर्वांचा मनपूर्वक आभार.
नाणेफेक जिंकले ती सोनारपाडा संघाने पुढच्या सामन्याचा उपांत्य फेरीचा सामना. मैदानावर लक्ष गाठायचे सामना जिंकण्यासाठी ते 64 धावांचं 64 रन्स टू विन. 5 षटकांचा सामना करणं आधीच नाणेफेक होण्याच्या आधीच सूचना आल्या होत्या. 2 उपांत्य फेरीचे सामने हे 5 षटकांचे आणि अंतिम सामना 6 षटकांचा. प्रत्येक फलंदाने खूप चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलंय या स्पर्धेमध्ये, खास करून फलंदाजी करणाऱ्या संघाने. हेमंत मात्रेने कुठल्या मैदानामध्ये त्या 37 धावा, चांगलं कॉन्ट्रीब्युशन हेमंतचं. तिसऱ्या क्रमांकावर येऊन रवी बाद झाले, पण त्याने सुद्धा मात्र खूप चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी केली. पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज होईल तो हेमंत, आणि आघाडीला येतात ते बिंदास आणि त्याच्यासोबत आले ते संघनायक स्वतः विशाल मात्रे. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, हार्दिक हार्दिक शुभेच्छा उपांत्य फेरीसाठी. 64 टू विन. हेमंतचा पहिला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, जास्त वेग नाही आहे पण अचूक टप्पा वापरतायत आणि जास्त वेगाने गोलंदाजीसुद्धा करत नाही आहे. थोडासा रनअप आहे, छोटासा रनअप आहे, जेमतेम 4-5 पावलांचा. आणि तिथून मात्र चेंडू खूप सुंदररित्या इथे रिलीज करतायत, डिलिव्हरी करतायत चेंडूची. महेश पाटील प्रतिष्ठान आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळी ब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 5 दिवसीय क्रिकेट स्पर्धा. ओ द विकेट, चेंडू बघायचा ऑन साईडला खेळले आहेत, मिड विकेटला क्षेत्रक्षक जज करतोय आणि ड्रॉप, एक बिग मिस्टेक पहिल्या चेंडूवर. इथे तुम्ही पाहतायत एक आक्रमक फटका एक्झिक्यूट केला षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आणि चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावा. संघाच्या विरुद्ध खेळत असताना जो किस्सा तुम्हाला पाहायला मिळाला तोच किस्सा पुन्हा त्या गुरु गिरवतात इथे क्षेत्ररक्षक. चेंडू तो बेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, फिंगर रोल करण्याचा प्रयत्न, पण चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेर. इथे संधी होती खेळाडूला झेल पकडण्याची. नागेश आणि ज्या गोष्टीचा उल्लेख मगाशी रवीने केला की फिल्डिंग आमची व्यवस्थित होत नाही आहे, आणि त्याचं अजून एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल की झेल सोडला तो नागेशने. आणि बघायचं आहे बिंदासचा झेल सोडला, बिंदास किती मोठा उपद्रव देणार तो गौरीपाडा संघाला. ओवर द विकेट, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, ऑनसाइड चेंडूला प्लेस केलंय, गॅपमध्ये खेळले आहेत क्षेत्रक्षक. दूरवरनं चेंडूवरनं पोहोचणार का प्रश्न होता. चेंडू जोपर्यंत स्टॉप केला जाईल आतमध्ये ढकलत आहे चेंडूला, आणि तोपर्यंत 3 धावेचा प्रयत्न दोन्ही फलंदाजांमध्ये होतोय. 3 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत, एक वाईड आला, एक चौकार आलाय, 3 धावा कम्प्लीट झाल्यात. धावसंख्या 8 धावा धावफलकावर. अजयगावचे हर्षद गाणं आपणास विनंती, आपण यायचं व्यासपीठावर मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आपलं. ओवर द विकेट, चेंज ऑफ द पेस होता, खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय नागेश. पुन्हा ते चेंडूवर येत आहेत आणि चेंडू थोडासा पॉज घेतोय टप्पा पडल्यानंतर. 2 धावा वेगाने पूर्ण करतोय तो फलंदाज विशाल. विशालने खातं 2 धावाने उघडलंय, संघाही धावसंख्या तो नेऊन ठेवतो, तो 20 या धावसंख्येवर. थोडासा सरप्राईज आहे फटक्यावर तो म्हणजेच विशाल आणि बिंदास सुद्धा, कारण ज्या वेगाने फटका एक्झिक्यूट केला होता, ज्या पोझिशनने फटका एक्झिक्यूट केला होता, असं वाटलं चेंडू वेगाने चेंडू सीमारेषे बाहेर जाईल, पण चेंडू टप्पा पडल्या थोडासा आतमध्ये येतोय. जिथे जिथे मिस्टेक होत्या तिथे तिथे स्वतः मात्र रवी मात्रे जात आहेत. मगाजी एसटीच्या मागे चेंडू थोडासा हाताचा स्किट झाला, रवीने पोझिशन केला ॲज अ कीपर. आता 2 वेळा चेंडू गेला नागेशकडे, स्वतःला पोझिशन केलं आहे रवीने डीपमध्ये. अप्पर कट, चांगला फटका एक्झिक्यूट केला, गुड स्टॉप फ्रॉम शुभम. फ्लाइंग स्लिपमध्ये स्वतः उभे, त्यांना माहिती की चेंडू स्विंग होऊन कधीही जागा बदलू शकतो, कधीही तो मोड लावू शकतो, कधी तो फिरू शकतो, त्यामुळे स्वतःला व्यवस्थित पोझिशन केलं आणि चेंडूला स्टॉप केलं होतं शुभमने फ्लाइंग स्लिपमध्ये.
संख्या 10 फलकावर 11 11 ऑन द बोर्ड हेमंत षटक मार्गस्थ मैदानावर शॉट ऑफ गुड लेन हवे मध्ये चेंडू बघायचा आहे गलीच्या डोक्याने चेंडू एक्झिक्यूट केलाय आणि शेतशक येऊन जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत बॅकअप येईल तोपर्यंत दोन धावायचा प्रयत्न पहिले षटक समाप्त होते जी सरासरी हवी होती कारण 64 धावा इथे करायचे मैदानावर सामना जिंकण्यासाठी आणि जवळजवळ 13 धावांची सरासरी मेंटेन करायची आहे ती प्रतिषटकामागे 13 रन पर ओव्हर रिक्वायर रन रेट आहे आणि त्यापैकी 13 धावा अंकित झाल्यात पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर त्या उसरगर संघाच्या वतीने गौरीपाडा संघाच्या विरुद्ध गोलंदाजी करत असताना फलंदाजी करत असताना रामचंद्र चेंडू सोपवले संघनायकाने स्वतः रवी ॲज अ कॅप्टन म्हणून या संघामध्ये काम पाहत असताना या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये दुसरं षटक रामचंद्रात सोपवलंय प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं रोख रुपये 1 लाख आकर्षक भव्यदिव्य नगरसेवक चषक हे सगळे चषक तुम्हाला आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाहायला मिळत आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 50,000 रुपये आकर्षक भव्यदिव्य नगरसेवक चषक तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाला पारितोषिक समान आहे रोख रुपये 25,000 आणि आकर्षक भव्यदिव्य चषक उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज कूलर आहे आणि आकर्षक चषक आहे त्यानंतर उत्कृष्ट क्षेत्रक्षक यासाठी ट्रॉफी आहे कोणी ग्रामपंचायत सदस्य अंतर्लीचे सन्माननीय 57,000 साहेब यांचं आगमन झालं आहे मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या वतीने गोलंदाजी मार्गवर पल्लवा सिटी एंडकडून गोलंदाज सज्ज होते राम स्ट्राईक एंडला विशाल आणि धावसंख्या 10 फलकावर 13 रामचा पहिला चेंडू उजव्यातने मारा करतील ओव्हर द विकेट यशीच्या मागे सज्ज झाले ते रवी म्हात्रे स्वतः कॅप्टन पहिला चेंडू वेगवान होता वेगवान चेंडूला वेगवान उत्तर देण्याचा प्रयत्न इथे जेल सुटतोय चेंडू सीमारेच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा षटकार
शेतशी दोनपर्यंत येऊन चेंडू कव्हर करतील, तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली फलंदाजाने. मॅटची आतली कड, नंतर चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगला. धाव संख्या 20. केतन आलेत नवीन फलंदाज मैदानावर स्ट्राईक एंडला. 20 एकाकडेच्या मोबदल्यामध्ये. रामपलावा सिटी एंडकडून एक यश आपल्या संघासाठी संपादन केले ऑलरेडी या षटकात रामने. शॉर्ट ऑफ गुड लेन ऑन द टोस उभे राहिले. गली पॉईंटच्या डोक्याने चेंडूला एक्झिक्यूट करायचं होतं, पण वेगवान चेंडू. गुड बॉलिंग, रफ्तार भरपूर होती चेंडूवर, अचूक टप्पा होता. आणि अचूक टप्प्याने फलंदाज केतनला डॉमिनेट केलंय या चेंडूवर. ओ द विकेट, ओ क्विक बाउन्स, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी, अतिरिक्त बाउन्स फलंदाजाच्या डोक्यावर ना. म्हणतो तो सुभे जरी झाला तरी मध्ये त्याच्या डोक्याने चेंडू निघून जातोय. व्हाईटचा इशारा आणि एक बाउन्स सुद्धा कॉल पंच देत आहेत ते गोलंदाजाला. एका षटकामध्ये तुम्ही एकच बाउन्सर युटिलाइज करू शकता. सेकंड बाउन्सर ताबडतोब पंच नो बॉल कॉल करतील. काही नवीन नेम नियमसुद्धा आता मात्र आय सी सी जे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुम्ही गुगल सर्च करा, बाउन्सरचे रूल तुम्ही जर टाकलात तुम्हाला एक वेगळा नियम पाहायला मिळेल. बघायचं आहे चेंडू हवेमध्ये खेळले. क्षेत्रक्षक दूरवर ना येत होते पण थांबले पुन्हा त्या मागे, आणि तोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत एकच धाव. दोन धाव कंप्लीट केल्यात. जे काही नियम गुगलवर तुम्ही पाहता ते काही नियम अजूनही युटिलाइज केले गेले नाही आहेत, खास करून टेनिस बॉल क्रिकेट आणि कल्याण डोंबरीच्या क्रिकेटमध्ये. दोन धाव मिळतात ते फलंदाज केतनला. दोन धावे धावसंख्या सरकते पुढे, धावफल करते एकूण 23 धावा. ड्राईव्ह खूप चांगला फटका आहे पुण्याचा नागेश चेंडूवर. क्षेत्रक्षण चांगलं झालंय, फेक चांगली झाली आहे. गुड थ्रो आणि एकच धाव. चांगलं षटक म्हणावं लागेल ते गोलंदाज रामचं. खूप कमी धावा खर्च केला पहिल्या षटकाच्या कंपॅरिझनमध्ये, कारण पहिलं षटक आपण पाहिलं अवघ्या 13 धावा खर्च झाल्या होत्या, सफलता मिळाली नाही. पण या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आणि धावा खर्च केल्या त्या षटकात 11 आणि एक गडीसुद्धा बाद केला. महत्त्वाची विकेट मिळवली, संगणकाला तंबूत पाठवलं आहे. आणि बघायचं याचा फायदा तर मात्र बाकीचे गोलंदाज कशाप्रकारे उचलणार, कशाप्रकारे ह्या आत्मविश्वासाने गोलंदाजी करणार उर्वरित 3 षटकांमध्ये. धावसंख्या अंकित झाली ती 12.00 सरासरीने. ताव फलका त्या 24 धावा. रवी स्वतः येत आहेत कॅप्टन. 12 चेंडू आणि हव्यात त्या मैदानावर 40 धावा. 18 चेंडू, कारण 5 षटकांचा सामना आहे. उपांत्य फेरीची लढत सुरू आहे. ऑलरेडी अनाऊन्स केलं होतं की दोन्ही उपांत्य फेरीचे सामने हे 5-5 षटकांचे आणि अंतिम सामना 6 षटकांचा होईल. 18 बॉल अँड 40 रन्स टू विन. बेताळेश्वर क्रिकेट क्लब उसारगर या संघासमोर हे लक्ष आहे. पहिला चेंडू रबीचा. चेंज ऑफ द पेस ऑन द टोस उभे राहिले. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. गलीमधून चेंडू जातोय मागे. दोन धावायचा प्रयत्न असेल, फेक चांगली होते पण दोन धावा रोखू शकत नाहीये. खिडकाळीचे प्रवीण शेलार आणि हेमंत पवार यांचं आगमन होत आहे. नगरसेवक चषक 2019 या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करत आहोत. धावसंख्या 26 रवी. शॉर्ट ऑफ गुड लेन, त्या फक्त दिशा दिली. एक उसळत्या चेंडूला उसळता फटका दाखवत आहे. गुड फिल्डिंग, लास्ट मोमेंटला चेंडूला स्टॉप केले, पॉज दिले चेंडूला. आकाशात तिथे डीप मध्ये, पण दोन धावा इथे कंप्लीट करतो तो फलंदाज केतन. दोन धावाच्या मैदानी धावसंख्या अंकित होती 28 धावा. धाव फलकावर जेव्हा मैदानावर 64 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. हो, वेगवान चेंडू होता ऑफस्टनच्या बाहेर. आउटस्विंग होतोय चेंडू. ज्याप्रमाणे गोलंदाजी केली त्याच्यासाठी त्याप्रमाणे तुम्ही आता क्षेत्रक्षण सजवण्यात आलं आहे. डीप बॅकवर्ड पॉईंटला पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. रिव्हर्सचा फटका खेळायचा होता आणि मिस्टेक.
दोन चेंडूर चार धावा नंतरचे दोन चेंडूर निर्धाव एकही धावा आलेली नाहीये. केतन तिसऱ्या क्रमांकावर मैदानावर आले फलंदाजी करण्यासाठी. त्यांच्यासोबत आहेत ते बिंदास. बिंदाच्या बॅटमन आता पण आपण एक चौकार सुद्धा पाहिला आहे. समोर केले झेल दिला इथे एक सोपा झेल सागरकडे आणि दुसरा धक्का लागलाय तो उसरगड संघाला. केतन बॅक टू द पवेलियन. त्यात नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरच्या केतन तंबूत परतलेत. आघाडीचे फलंदाज बिंदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये बघायचा. आधी इथे झेल सुटला होता पहिल्या षटकामध्ये तो बिंदासचा. त्याच्या बॅटमधून हा फटका फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. वाईड इस्ट लॉंग ऑनला चेंडू जातो तो षटकार. गुड शॉट. एकूण 34 धावा 30 धाबींची अजूनही गरज आहे मैदानावर 12 चेंडूमध्ये. 12 बॉल अँड 30 रन्स टू विन. मैदानावर अजूनही झुंज सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, फाईट सुरू आहे. येस, काही सन्मानसुद्धा आपण करूया व्यासपीठावर, कारण 3 षटकांमध्ये इथे ड्रिंक अँड टॉक मैदानाच्या आतमध्ये गेली आहे. व्यासपीठावर खोणी ग्रामपंचायतीचे सदस्य अंतारलीचे 57,000 उपस्थित आहेत. मी खिडकाळीचे सखाराम पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभस्ते आपण हा सन्मान करावा 57,000 यांचा. हा सन्मान मी व्यासपीठावर करत आहोत सखाराम पाटील यांच्या शुभस्ते. 12 चेंडू 30 धावा 12 बॉल 30 विन. सत्यवन हजारे जे अंतरलीचे आहेत खोणी ग्रामपंचायत सदस्य आहेत यांचा सन्मान व्यासपीठावर केला जातोय. बघायचं निर्णायक दोन षटकांमध्ये काय उत्तर असेल ते उसरगड संघाकडे. रामचंद्र पुन्हा त्या चेंडू सोपवलाय ज्या रामने मैदानावर षटक फेकलं. 11 धावेचं एक गडी बाद केला आणि राम पुन्हा सज्ज होतोय. बघायचं विश्वास दाखवलाय रामवर आणि राम कशाप्रकारे उत्तर देणार आपल्या गोलंदाजीतून ते उसरगड संघाला. 12 चेंडू 30 धावा राम सज्ज होईल तो पलावा सिटी एंड कडून. वेगवान चेंडू होता यष्टा उद्ध्वस्त क्लीन बोल्ड. आपल्या हातात दुसरा षटक संघनाकाने का दिलाय याचा विश्वास तो सार्थ ठरवतोय आणि एक मोठी सफलता आपल्या संघाला मिळून देतोय. फलंदाज बाद.
हार्दिक हार्दिक स्वागत. रामने पहिल्याच सेशनवर एक मोठा अडसर दूर केला, क्लीन बोल्ड केलं ते तेजसला. नवीन बॅट्समन म्हणण्याच्या आतमध्ये येतो तो अमित स्टॅकिंग एंडला. भन्नाट वेग होता चेंडूवर रामच्या. मजबूत शरीर यष्टी, मजबूत बांधा, शोल्डर स्ट्रॉंग, बॉटम हँड स्ट्रॉंग, ताकद भरपूर आहे. आणि त्या दिशेमध्ये चेंडू ज्याप्रमाणे तुम्ही पाहता येतो आहे, आधीच त्यांची उंची जर आपण बघितली जवळजवळ 6 फूट आहे आणि 6.5-7.5 फुटावरला चेंडू खाली लँड होतो आणि तो सुद्धा भरपूर वेगाने. सामना सुरू करायचा आहे. राम सज्ज होतोय अमितसाठी. भरपूर शफल झाले, टायमिंग होत नाही आहे. धावची जी संधी होती पण बॅकअपला कोण जवळपास नाही त्यामुळे थांबतायत. योगेश पाटील यांचं आगमन झालं आहे, मनपूर्वक स्वागत. या चेंडूवर एकच धाव खर्च करतोय गोलंदाज राम. मागच्या 2 चेंडूमध्ये 1 सफलता, 1 सिंगल. स्ट्राइक इनला बिंदास. बघा साहेब, बिंदासला कशाप्रकारे रोखणार इथे राम, काय प्रयत्न असेल रामचा या षटकामध्ये बिंदासच्या समोर. ओ द विकेट, ओ बाउन्सर, अप्रतिम चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, अनएक्सपेक्टेड डिलिव्हरी, क्विक बाउन्सर. भन्नाट वेग होता, अचूक टप्पा होता आणि लगेचच स्वागत केले मैदानावर ते बाउन्सरने फलंदाज बिंदासचं. पंचाचा त्याचा इशारा ताबडतोब आलाय गोलंदाजाला. एक बाउन्सरचा कोटा तू पूर्ण केलायस आणि ताकीद दिली आहे पुढच्या बाउन्सरसाठी. ओ गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू, भन्नाट वेग या चेंडूमध्ये. मी मगाशी म्हटलं की भरदार शरीर असती आणि स्पर्धेमध्ये सगळ्यात वेगवान चेंडू हाताळले आहेत ते गोलंदाज रामने. अचूक टप्पा आहे आणि चेंडू वेगाने फेकण्याची ताकद सुद्धा गोलंदाजामध्ये आहे. राम थांबून खेळायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू, सुपर बॉलिंग. दुसरं षटक वैयक्तिक ते का हाताळतात याचं जबरदस्त उदाहरण देत असताना, उत्तर देत असताना ते उसारगर संघाला या षटकात धावा खर्च केल्या ते फक्त आणि फक्त एकच आणि एक गडी सुद्धा बाद केल्या. गुड बॉलिंग, सुपर बॉलिंग. आणि या षटकातले काही जे चेंडू निर्धाव गेलेत त्याचाच इम्पॅक्ट पडणार आहे तो उसारगर संघावर. 3 चेंडू निर्धाव आहेत, 1 विकेट आहे, 1 लेगबाय स्वरूपात 1 धाव अंकित झाली आहे धावफलकावर. धावा इन्क्लूड झाले धावफलकावर त्या 35 धावफलकावर. ओ चेंडू आता मग तर बघतायत बीमर. आता चेंडू स्किट होतोय, बीमरचा वापर केलाय. सरप्राईज आहे थोडंसं. मी या अगोदर ह्या गोष्टी कधी इथे घडल्या नाही, त्या गोष्टीची कंप्लेंट आमच्यापर्यंत येते. कॉपरेट करा फक्त, आम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे. ओ द विकेट, शॉर्ट ऑफ गुड लेंथ होता, चांगला चेंडू. व्हाईटचा इशारा आता येतोय पंचांचा. मॅच सुरू करायची, मॅच थांबवू नका, मॅच कंटिन्यू करा, काही इश्यू नाही आहे. धावा झाले धावफल करते 37. ओ ऑन साईडला खेळलेत बघायचं आहे. क्षेत्रचा काय तिथे जज करतोय आणि हा झेल फ्री हिट होता बघायचं असं मात्र म्हणणं आहे पंचांचं.
यस बीमर होता, बीमर नंतर वाईड होता, त्यामुळे तो फ्री हिट कंटिन्यू होता इथे आणि दोन धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. दोन धावाच्या मैदानी धावसंख्या पुढे सरकते धावफलकर ती एकूण मला सांगतात शार्दूल 39 39 धावा धावफलकावर. एकूण चार षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय. चार षटकाखेर धावसंख्या 9.75 सरसरणी 39 धावा धावफलकर आहेत. लक्ष दे 64 धावेंचं. तर खिडकाळी संघाचे गोलंदाज आहेत वैभव खरत. एक नवीन टॅलेंट, नवीन चेहरा, असाचा वाढदिवस आहे. नगरसेवक चषकाच्या वतीने आई गावदेवी क्रिकेट क्लब खिडकाळी बच्या वतीने त्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि हार्दिक शुभेच्छा. हॅपी हॅपी बर्थडे टू वैभव. त्या बात आहे. सीझनची सुरुवात म्हणजेच आपल्या करिअरची सुरुवात खूप चांगली झाली आहे ती वैभवची. विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली त्याने पडले संघाच्या विरुद्ध. विनोद जयराम काळे यांचं आगमन झालं आहे कारण आज जे संघ या स्पर्धेमध्ये खेळतो आहे. तर सन्माननीय नगरसेवक विनोद जयराम काळेंना आपल्यास विनंती, आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. पंचवीस धावांची अजूनही गरज आहे मैदानावर. नाही मगाशी रोशन मी तेच म्हटलं की थोडंसं सरप्राईज झालो कारण एवढ्या वर्षात कधी या गोष्टी मला कधी कंप्लेंटच्या स्वरूपात आल्या नव्हत्या ऐकायला. पण तुम्ही एन्जॉय करा क्रिकेट आम्ही म्हणतो. तुमचं आमच्या व्यासपीठवर स्वागत आहे. तुम्ही पाहुणे म्हणून इथे आलात तर पाहुण्याचा सन्मान आम्ही निश्चितच करू. तुम्ही फक्त सामने बघा. 6 चेंडू 25 धावा. हो ऑन साईडला खेळत बघायचं आहे. पुन्हा एकदा नागेश आणि नागेशच्या समोर जयदास करणं चूक. दोन धावा इथे पूर्ण होत आहेत. फेक चांगली झाली आहे. दोनच धावेर समाधान मानावं लागेल. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता मैदानावर. मला सांगतात शार्दूल धावसंख्या 41 झाली धावफलकावर. विकेट न गमावता जर 5 चेंडूत 22 धावा जरी येत आहेत कारण विकेटचा आधार खूप चांगला आहे. दोन्ही संघाचे समान गडी बाद झालेत पण नाणेफेक जिंकले ती उसरगर संघाने, त्यामुळे त्यांच्या बाजूने हा कौल जाऊ शकतो जर सामना बरोबरी सुटला तर. चेंडू हवेमध्ये मिस टाइम. सुद्धा गोलंदाज चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतायत पण नकार दिलाय तो बिंदासने कारण बिंदास आघाडीचा फलंदाज आहे. खूप चांगली बॅटिंग तो करतोय आपल्या संघासाठी कारण एक झेल त्याचा सुटल्यानंतर त्याने मात्र षटकरांची भाषा त्याची बॅट बोललेली आतापर्यंत या सामन्यामध्ये स्पर्धेमध्ये. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमन आतापर्यंत आला आहे. संघाची धावसंख्या जाते पुढे. धावफलकर एकूण 42 धावा 42 ऑन द बोर्ड. तीन चार चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकारले आणि धावा व्यत्य 22. 4 चेंडू 22 धावा. रवी येत आहेत. रवी काहीतरी कानमध्ये देत गोलंदाज या षटकामध्ये. विलास मात्रे या गोलंदाजाला अनुभवी क्रिकेटर आहेत. जर ज्येष्ठ खेळाडू आहेत ते गौरीपाडा संघाचे. 4 balls and 22 runs टू विन. चेंडू पाहतायत लाईन चुकीची. खराब गोलंदाजी, निगेटिव्ह डिलिव्हरी. लेग स्टिकच्या बाहेर चेंडू. समीकरण उरले 4 चेंडू 21 धावा. 21 रिक्वायर्ड फ्रॉम द 4. विलास लोअर फुटला चेंडू तर ऑन साईडला जमले का त्यांनी एक्झिक्यूट केलं. क्षेत्राच्या काय डीपमध्ये मिड विकेटला चेंडू कव्हर करतायत. नागेश चेंडूचा कव्हर फेक केल्यानंतर दोन धावा सहज पूर्ण होत आहेत. कव्हर झाला, फेक झाला चेंडू. फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडू उचलला नागेशने. धावा झाल्या धावफर करत्या. दोनच्या पुढे सरकली धावसंख्या ती 45 धावा. 18 चालू शकतात. येस डेफिनेटली 3 चेंडू आणि 18 धावा. कारण मगाशीच मी उल्लेख केला की विकेटच्या आधारावर किंवा
नाणेफेकीच्या आधारे तुम्ही सामना जिंकू शकता, कारण दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. सामना जर बरोबरी सुटला तर सामना इथे जिंकू शकतात विकेट न गमावता तो उसारगर संघ. खरं तर 19 धावांची गरज आहे, पण 3 चेंडूंमध्ये 3 षटकार जरी येत आहेत तरी सामन्याचं पारडं झुकू शकतं ते उसारगर संघाच्या बाजूने. विलास प्रयत्न बिंदास पाटीलचा पूर्णपणे असणार याच्यात मात्र शंका नाही. ओवर द विकेट, चेंडू उचललाय, स्टँड अँड डिलिव्हर, हाय अँड हँडसम शूट आउट इट किंग्ज बर्ग ट्रॉफी, चेंड किंग्ज मैदान आणि चेंडू सीमारेच्या बाहेर षटकार. महेश पाटील आमचे दादा प्रगतया नाव, महेश पाटील प्रगतया नाव, आमचे दादा प्रगतया नाव. दोन चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. मगाशी सांगितलं की दोन्ही संघाचे विकेट समान आहेत, पण नाणेफेक जिंकली आहे ती उसारगर संघाने. दोन्ही संघाच्या विकेट समान आहेत, विकेटच्या आधारावर नाही तर नाणेफेकीच्या आधारावर इथे सामना जिंकण्याचा प्रयत्न इथे विशेष करेल उसारगर संघ. यष्टीच्या मागे रवी येत आहेत, विलासला काही कानमत देत आहेत. 2 चेंडू 13 धावा, गोलंदाज विलास बिंदासाठी. अजून चेंडू, अजून एक धमाका, अजून एक ब्लास्ट. व्हॉट अ मॅच अँड व्हॉट अ शॉट, षटकार. थँक्यू, थँक्यू सो मच. ज्याप्रमाणे सर रवी म्हात्रेने सामना जिंकून दिला होता गौरीपाडा टीमला, त्याचप्रमाणे सामना जिंकून देईल का उसरगड टीमला बिंदास पाटीलने 2 चेंडूंवरती 2 षटकार मारून विजयाच्या आशा पल्लवित केल्यात VCC उसरगड टीमच्या. मी तुला सांगतो, आठवण करतो की पहिल्याच्या षटकामध्ये झेल सोडला या बिंदासचा, त्यानंतर त्याने चौकार वसूल केला आणि त्यानंतर त्याने मागे वळून बघितलं नाहीये, आणि हाच एक फॅक्टर राहू शकतो. आणि बघायचं आहे याचं उत्तर आता शेवटच्या चेंडूवर उत्तर कसा देणार तो बिंदास पाटील, कारण मगाशीच म्हटलं दोन्ही संघाचे विकेट समान आहेत. जरी या चेंडू षटकार येतोय, 6 धावा येत आहेत, सामना सहज जिंकू शकतो उसारगर संघ तो नाणेफेकीच्या बळावर जोरावर. 1 चेंडू 6 धावा 7 धावा, व्हॉट अ मॅच. 7-2 फ्रॉम द 1 डिलिव्हरी. काय फलंदाजी केली आहे, एखाद्या जखमी वाघाप्रमाणे तो तुटून पडलाय तो गौरीपाडा संघावर. उपांत्य फेरीमधनं थेट अंतिम फेरीमध्ये आता मात्र कोटला संघ जाणार. या अगोदर काय घडलं, पहिल्या सत्रात काय घडलं, मागच्या 29 चेंडूत काय घडलं ते लोक विसरलेत, प्रेक्षक विसरलेत, फलंदाज क्षेत्रक्षक सगळे विसरलेत. या चेंडूर काय घडणार, काय भवितव्य या चेंडूचं, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. 1 चेंडू आणि 7 धावा, बिंदास पाटील ऑन फायर मी असं म्हणेन. काय फलंदाजी केली, डोळ्यांचं पाळणं फेडणारी. विशाल खूप लवकर तंबूत परतले अवघ्या मला असं वाटतं दुसऱ्या षटकामध्ये, आणि तुम्ही मात्र जबरदस्त कम बॅक केलंय, आणि खास करून सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत ती बिंदासने या गौरीपाडा संघाच्या विरुद्ध. काय घडणार आहे शेवटच्या चेंडूवर, 1 चेंडू आणि 7 धावा. ओ टायमिंग होत नाहीये, चेंडू तो बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि इथे फुल टॉस चेंडूला मोठं एक्झिक्यूट करू शकले नाही, मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करू शकले नाही, पण इथे म्हणेन की प्रेक्षकांची मनं जिंकली. शेवटच्या टप्प्यापर्यंत आपल्या होम ग्राउंडवर एक आउटस्टँडिंग बॅटिंग परफॉर्मन्स दाखवत असताना प्रेक्षकांना मात्र एक वेगळाच ऊर्जा दिली, वेगळीच एनर्जी दिली, आणि इथं मात्र सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकत असताना शेवटच्या निर्णायक चेंडूवर 4 धावा खर्च केले, जिथे मात्र 7 धावा हव्या होत्या, आणि 2 धावांनी इथे मात्र सामना जिंकलाय तो गौरीपाडा संघाने. गोर गरीबाना त्याचा सहारा, मानी तो दादाला गावळी सारा.